कोरोना या महामारीच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्याने अनेक गरीब कुटुंबांची ज्यांची हालाकीची व हातावरची परिस्थिती आहे त्या सामान्य लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. हे सगळं बघता अनेक छोट्या मोठ्या संघटनापुढे मदतीसाठी सरसावल्यात. त्यामध्ये राजूर येथील पाकिजा सोशल फाउंडेशन आणि मुस्लिम समाज राजूर या फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब व गरजू कुटुंबांसाठी जीवनावश्यक किराणा मालाचं 15 दिवसांचं वाटप करण्यात आलं. तर यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या व सहकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. कारण कोरोना या रोगामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने उपासमारीची वेळ अनेकांवर आली होती. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोन ठेवत या पाकिजा फाउंडेशनने अनेक गरजू लोकांची मदत केली. तर या फाउंडेशनच्या मार्फत यापूर्वी केरळ आणि कोल्हापूर या ठिकाणी रोख रक्कम व किराणा माल पाठवण्यात आला होता. त्यात राजूरगाव देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतं. या कामासाठी ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनने गावात लोकांना पॅकेट वाटप करण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच राम चोथवे, पप्पू लहामगे, नितीन घाटकर, माजी सरपंच संतोष बनसोडे, सुधीर शेठ ओहरा आणि शरद बनसोडे यांनी देखील सढळ हाताने मदत करून फाउंडेशनच्या कार्यास हातभार लावला. तर यावेळी त्यांचे देखील आभार मानण्यात आले. आपल्या देशात पूर्ण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्यात राजूर पण या गावात लॉकडाऊन झालेला आहे पूर्णपणे. तरी पण लोकांची रोजंदारी आणि गरीब कुटुंबांचे 2 वेळचा जेवणाचा विषय आयरनीवर आलेला आहे. अशा वेळेस पाकिजा सोशल फाउंडेशन मुस्लिम समाज राजूरने लोकांना अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून त्यांची 2 वेळची जेवणाची भ्रांत मिटू शकते. यासाठी पाकिजा सोशल फाउंडेशन राजूरने हा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये इतर समाजाचा पण हातभार लागलेला आहे. यामध्ये कुटुंबांना किमान 15 दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा पुरवठा प्रत्येक कुटुंबाला करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाजाच्या लोकांनी यामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. यामध्ये आमच्या फाउंडेशनला मदत करणाऱ्यांमध्ये पप्पू लहामगे, नितीन घाटकर, संतोष बनसोडे, माजी सरपंच संतोष बनसोडे, शरद बनसोडे, सुधीर वोहरा, राम चोथवे यांचा पण हातभार लागलेला आहे सोशल फाउंडेशनच्या कार्यामध्ये. तर त्यांचे पण आभार. नव्हे तर सगळ्या आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि राजूरमध्ये आपल्याला माहिती ह्या कोरोना व्हायरसच्या या महामारीमुळं सगळ्यांना लॉकडाऊन झालेलं आहे आणि या लॉकडाऊन झाल्यानंतर गावामध्ये कुठे काही कामकाज नाही आणि त्या दृष्टीने गोरगरीब हातावरचे जे लोक आहेत, जे हातावरती काम करतात, रोजचे रोज काम करणारा आणि त्यांना कुठूनही रोजंदारी उपलब्ध नाही अशा कुटुंबाला आता जगण्याची भ्रांत होती. परंतु या ठिकाणी राजूर या ठिकाणी पाकिजा सोशल फाउंडेशन या संघटनेने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांनी त्या दृष्टीने ते पाऊल उचललं आणि त्याला निश्चितच राजूरमधील काही समाजसेवकांनी निश्चित साथ दिली. त्यामध्ये मी असेल, शरदराव बनसोडे असेल, घाटकर असतील, लहामगे असेल आणि पाकिजा सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य त्यांनी सर्वांनी मिळून एक चांगला उपक्रम घेऊन या ठिकाणी या गोरगरीब कुटुंबांना साधारण 15 दिवस पुरेल एवढं अन्नधान्य त्या कुटुंबाला दिलेलं आहे. असेच उपक्रम इतर संघटनांनी घ्यावे आणि जेणेकरून या राजूरमधील जे हातावरची लोकं आहेत त्यांना मदत होईल अशा दृष्टीने हा कार्यक्रम घ्यावा. मी माझ्या राजूरकरांना सगळ्यांना विनंती आहे, अतिशय बिकट स्थिती आपल्या या देशामध्ये उद्भवलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांना एक विनंती आहे की पोलीस जे सूचना करतात त्या सूचनांचं पालन आपण जरूर करावं. घरामध्ये फालतू इतर ती ठिकाणी फिरण्यापेक्षा आपण सर्वांनी घरातच बसून आपल्या घरात कामकाज करावे, जेणेकरून पोलिसांना ही यंत्रणा हाताळण्यास अतिशय मदत होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.